राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. MD 24 न्यूज नेटवर्कचे संपादक सैफुन शेख यांच्यावर हल्ला झाला. त्यापूर्वीही काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकारांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन आयरा चे शहराध्यक्ष विजयकुमार हुगडे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली आहे. पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत 7 एप्रिल 2017 रोजी मंजूर करण्यात आले. यानुसार आता पत्रकार वा प्रसार माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास 3 वर्षांचा कारावास अथवा 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीला पत्रकारांवर होत असलेले हल्ले मारहाणीच्या घटना पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापुरात MD 24 न्यूजचे पत्रकार सैफन शेख, अकोला येथील पत्रकार अजय प्रभे, दैनिक अब तकचे प्रसाद जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धाराम नंदरगी यांच्यासह अनेकांवर गुंड प्रवृत्तीचे, अवैध व्यावसायिक, हस्ते परहस्ते जीवे मारण्याच्या धमक्या देऊन जीवघेणे हल्ले, मारहाण करून पत्रकारितेला दहशतीखाली घेऊ पाहत आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे. वर्तमानपत्र काळाचा आरसा म्हणून पाहिला जातो. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक प्रतिबिंब दर्शविणारी माध्यमं विविध रूपात येत आहेत. भले तरी देऊ डॅश डॅशची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणूकाठी, नाठाळाच्या माथी प्रहार करणारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारितेला हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय. प्रसंगी जीवाला मुकावं लागलं तर नवल वाटू नये, इतकी भयावह स्थिती बनलीय. हल्ले होत असेल तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न पत्रकारांना भेडसावतोय. सत्याचा आग्रह धरून पत्रकारितेच्या माध्यमातून सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारांवरील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील दिवसेंदिवस होत असलेले वाढते हल्ले, अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायांना संरक्षण मिळवण्यासाठी दाखल केले जात असलेले खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पत्रकारांवर हल्ले करून सत्य दडपो पाहणाऱ्या गुंड प्रवृत्तीला कायद्याच्या चौकटीत चाप लावण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची शतप्रतिशत अंमलबजावणी व्हावी. पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तीच्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पत्रकार व पत्रकारितेचा संरक्षण केलं जावं यासह अन्य मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाहुद्दीन शेख, सोलापूर शहराध्यक्ष विजयकुमार उगडे यांच्यासह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त M राजकुमार यांना दिले. या निवेदनाच्या प्रती राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक, देशाचे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आलं. यावेळी विजयकुमार हुगडे, युनुस अत्तार, यशवंत पवार, सादिक शेख, संतोष पवार, वैजनाथ बिराजदार, प्रसाद जगताप, अनिल शिरळकर, मुसा अत्तार, सूर्यकांत वनकडे, अशोक ढोणे, सुदर्शन तेलंग पाटील, गिरीमल्ला गुरव, रफिक देगावकर, संतोष धोत्रे, असलम नदाब, सिद्धू गुद्देहळे, आपण श्री कोंडा बोलोनी, आप्पासाहेब लंगोट, महेंद्र शिरसट, फिरोज शेख, सिद्धाराम नंदरगी, गणेश भालेराव, रहिमान पठाण, सुशील कुमार गुजले, दत्ता भोसले, नागनाथ भोसले, रमजान चिंचोळकर यांच्यासह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार विजयकुमार भगवान उघडे, ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा शहराध्यक्ष. काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी सैफान शेख MD 24 चे पत्रकार संपादक आहेत व RTI कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाणामार झाले, त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. तर तसंच काही या 4-5 दिवसामध्ये घटना झालेल्या आहेत, त्याच्या अगोदर देखील प्रसाद जगताप त्या पत्रकार तो आपतचा पत्रकार दैनिकचा आहे, त्याच्यावरही मारहाण जेव्हा शहराची भांडण नफळ झालेलं आहे. त्यानंतर सिद्धराम नंदरगी हा एका RTIचा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्यालाही देखील काही गुंडाकडून रात्री 11 वाजताच्या घरी जाऊन त्याला मारायचा प्लॅन केले. सदर व ते सिद्धराम नंदरगी पोलिसाही संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे, त्यांनाही मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही बाहेरगावचे अजय प्रभू हा एक पत्रकार आहे, तो देखील बातमीच्या लावण्याच्या प्रमाणात होता, तर का बातमी लावला काय असे हुद्दत घालून काही गुंडाने त्यांनाही मारण केलेलं आहे. तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निष्ठावंत प्रामाणिकपणे पत्रकारांचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीवघेणे हल्ला होत आहे, तर असे प्रकार वाढलेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पण तो कायदा अंमलात येत नाही. तरी सहसा कायदा हे अंमलात आला पाहिजे. सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील, न्यूज चॅनल जे असतील, पोर्टल जे असतील, युट्यूब चॅनल जे असतील, साप्ताहिक, मागशे, पाचशे सर्व पत्रकार असतील, सर्वांना अन्याय झालं त्यांना न्याय मिळावा, हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन
व पत्रकार सुरक्षा समिती, पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना, सामाजिक कार्य संघटना आहेत, त्यांच्याकडून माझी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे, तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय महोदय मंत्री महोदय व प्रसारण माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या जे संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलम लागू करावा, गुन्हे दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा। हे विजय कुमार उघडे आहे, ऑल इंडिया रिपोर्टचा शहराध्यक्षाच्या वतीने बोलतो मी।